अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीला तोंड देत असताना जामनेर तालुक्यातील देऊळगाव पळसखेडा या ग्रुप ग्रामपंचायतीने अवैधरित्या आणि अतिशय निष्काळजीपणे पळसखेडा काकर गावालगत असलेल्या फॉरेस्ट एरियामध्ये देऊळगाव गावातील संपूर्ण कचरा टाकून वन्य प्राण्यांच्या आणि पळसखेडा गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा सरळ आरोप करत युवा सेनेकडून ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले। जय महाराष्ट्र। आज देऊळगाव बुद्री येथे युवा सेनेतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी देऊळगाव ग्रामपंचायतीकडून जो काही सर्व कचरा फॉरेस्ट एरियामध्ये म्हणजे पळसखेड काकर या गावालगत टाकण्यात आलेला आहे, त्याबद्दल तीव्र निषेध करून ग्रामसेवक साहेबांना इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनात असे दाखवलेले आहे की देऊळगाव गुजरीने जो काही देऊळगाव गुजरीमधून जो काही कचरा निघत असतो संपूर्ण कचरा ग्रामपंचायत फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन टाकत असतो। या कचऱ्यामुळं संपूर्ण रोगराईला एक जन्म दिला जात आहे। कोरोनासारख्या महामारीमध्ये संपूर्ण जग आज कोरोनासारख्या महामारीला तोंड देत असताना तिथं कचरा टाकून निष्काळजीपणा दाखविला जात आहे। ग्रामस्थ तिथे पळसखेड काकर या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ केला जात आहे। तरी ग्रामसेवकांना निवेदन देऊन आम्ही याबद्दल निषेध दाखविला आहे आणि लवकरात लवकर हा संपूर्ण कचरा हटवून याची योग्य ती विल्हेवाट करण्याचं इथं निवेदन देण्यात आलेलं आहे। तरी संपूर्ण कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास पुढे येतील पुढील 10 दिवसात जर योग्य विल्हेवाट न लावल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन इथे करण्यात येईल असा निषेध आम्ही इथं दाखविलेला आहे। जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।